देशात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजीभाऊ जाधव यांचा वाढदिवस कोपरगाव तालुक्यात विविध उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्तानं कोपरगाव टायगर ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व फळांचं वाटप तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण डॉक्टर आरोग्य सेवकांना फळे चहा बिस्किटांचं वाटप करण्यात आलं आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयात कोपरगाव टायगर ग्रुपच्या सदस्यांनी तानाजीभाऊ जाधव यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गुरसळ, पैलवान दीपक कांदळकर, टायगर ग्रुपचे मार्गदर्शक वस्ताद बाळासाहेब वानखेडकर, भगवान कांदळकर, सुनील भोसले, महेश सांगळे, भगवान लोणारी, साईनाथ पैलवान, सिद्धार्थ वानखेडकर, गौरव वानखेडकर यांच्यासह टायगर ग्रुप सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भाऊ जय टायगर, या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो आहे आम्ही. एक मिनिट थांबरे, दाखव इकडे न्यूज मध्ये. भाऊ जय टायगर, जय टायगर, ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप केलं भाऊ आता इथं. शालेय मुलांना वह्या पुस्तकं वाटप केली. हे सगळे आपले ग्रुपचे सगळे माणसं उपस्थित आहे. तुम्हाला निरोगी आरोग्य मिळो भेटायसाठी तुमचं चाललं होतं मुलं मुलींच्या. आणि माझ तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, व्यायाम करा, शरीर कमवा. माननीय पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांचं नेहमी सर्व तरुणांना एकच आहे की बा तुम्ही व्यायाम करा आणि आपली शरीर संपदा ही सगळ्यात मोठी संपदा याला हेतू द्या. जय शिवराजे भीम, जय टायगर. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. टायगर ग्रुपचे सन्माननीय माननीय डॉक्टर तानाजी भाऊ जाधव, आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवसाचा त्यांना प्रथम खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव टायगर ग्रुप येथे खूप कार्यक्रम राबवण्यात आले. शालेय साहित्य वाटप, हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप व भरपूर असे काही उपक्रम राबवण्यात आलेले. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात. टायगर ग्रुप हा तळागाळातला ग्रुप असून तेथे सर्व धर्म समभाव असतात व तिथे कुठेही काही अडचण आली तर सर्व टायगर ग्रुप एकत्र येऊन सर्व कामं केलेले जातात. टायगर ग्रुप हा असा ग्रुप आहे की तिथे एकही असं अडचणीत कोणी सापडत नाही. अडचणीत असेल तर वेळोवेळी टायगर ग्रुप मान्य तानाजी भाऊ जाधव हे तिथे उभे असतात. त्यामुळे त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे पूर्ण ठिकाणी रक्तदान शिबिर, फळवाटप, शालेय साहित्य वाटप, गोरगरिबांना मदत करण्याचा आज हा उपक्रम राबवलेला जात असतो. टायगर ग्रुप मान्य तानाजी भाऊ जाधव यांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय टायगर. आज महाराष्ट्राचे समाजसेवक माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव 2 नोव्हेंबर ह्या रोजी त्यांचा वाढदिवस असतो व ह्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रात सर्व सामाजिक उपक्रम राबवले जातात. आज इथं औद्योगिक वसाहतमध्ये शालेय विद्यार्थ्यांना आम्ही फळ वाटप, शालेय साहित्य वाटप केलं व असं सामाजिक काम टायगर ग्रुप कोपरगावचे सर्व पदाधिकारी करत असतात. आणि या मुलांचा आशीर्वाद आपल्याला मिळो आणि ह्या ग्रुपचं काम मोठं राहो. आमचे सहकारी सुनील भाऊ भोसले, साईनाथ भाऊ जाधव, महेश सांगळे, वस्ताद बाळासाहेब वानखेडकर, संजूबाबा गुरसळ या सगळ्यांचे आभार मानतो व थांबतो. जय टायगर, जय टायगर, जय शिवराय, जय टायगर. आज दिनांक 2 नोव्हेंबर टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तो भारतसुद्धा त्यांना
संपूर्ण भारत सुद्धा त्यांना एक राष्ट्रीय समाजसेवक या नावाने ओळखत असतो व त्यांच्या माध्यमातून व त्यांच्या सर्व कृपा आशीर्वादानेच आम्हाला ती सर्व समाजसेवकीची गोडी लागली। या कार्यक्रमासाठी आमचे कोपरगाव येथील महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान दीपक कांदळकर, समाजसेवक सुनील भोसले, साईनाथ पैलवान, संजीवबाबा गुरसळ, महेश सांगळे व या सर्वांनी आम्ही सहकार्य करून या शाळेत मुलांना वह्या, पुस्तकं, पेन, शालेय साहित्य, फळं वाटप करण्यात आली। अहो असेच कार्यक्रम आम्ही नेहमीच घेतच जाऊ। सरकारी रुग्णालय आता आम्ही सर्वात प्रथम जिल्हा परिषद शाळा औद्योगिक वसाहत मनई या ठिकाणी केलं। त्याच्यानंतर तसंच मनई वस्ती पैलवान दीपक कांदळकर यांच्या घरा शेजारी एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथेही आम्ही शालेय साहित्य व फळ वाटप करणार आहोत। त्यानंतर कोपरगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ॲडमिट असलेल्या सर्व रुग्णांना फळ वाटप व चहा बिस्किट वाटप तेही आम्ही करणार आहोत। हे समाजसेवेचं उर्वरत तानाजी भाऊंनी आम्हाला शिकवलेलं आहे, आम्ही सुरुवात केली, तुम्ही करा। जय टायगर। नमस्कार। आज टायगर ग्रुपचे सर्व सदस्य, अध्यक्ष, संस्थापक हे आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी मुलांना खाऊ त्याचबरोबर शैक्षणिक वाटप, शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं। त्यांचं सर्वांचं आम्ही शाळेच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांना। त्यांच्या हातून असे सत्कार्य घडत राहो। त्याचबरोबर तानाजीभाऊ जाधव यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या हातून, आमच्यातर्फे त्यांना देतो। त्याचबरोबर त्यांच्या हातून असं सत्कार्य घडत राहो, परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, आयुरारोग्य देवो, अशी आमच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद। अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव, डॉक्टर तानाजीभाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कोपरगाव टायगर ग्रुपच्या वतीने मनई वस्ती येथे शाळेला फळ वाटप आणि शालेय साहित्य देण्यात आले। जय टायगर। जय। यांनी जे आज लहान मुलांना फळ वाटप केले, तुम्हाला काय वाटतंय, कसा आनंद आहे? लहान मुलांना काहीतरी खाऊचं वाटप होते वाढदिवसाला, कुठेतरी फाटा बाकीचे जण खर्च करता अनावश्यक, ते जास्त काही अनावश्यक खर्च केल्यापेक्षा करण्यापेक्षा गरिबाच्या मुलांना फळ वाटप आणि शालेय साहित्य दिल्याबद्दल त्याचा काहीतरी उपयोग मुलांना होतो आणि आनंद पण होतो, ते आनंद व्यक्त करतात। यात सगळ्यांना शिकायसारखं आहे। त्यांनी सगळ्यांनी मिळून या पद्धतीनेच वाढदिवस साजरा केला पाहिजे। माझं नाव अर्चना देवेंद्र वानखेडकर। माझे पती नेहमी टाईम ग्रुपचं काम करत असतात, ते सदैव कुठल्याही मदतीसाठी कशासाठी पण धावत असतात, पण मला नेहमी असं वाटायचं हे का जातात, पण आज मला कळालं की हे खूप चांगलं कार्य करता येईल। आणि आज आम्ही यांनी शालेय वाटप, दप्तर, पुस्तक, फळांचे वाटप केले, त्याबद्दल त्यांचे मी त्याही ग्रुपच्या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि त्यांनी असेच कार्य करत राहावे ही माझी इच्छा आहे। तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। मी साईचरणी त्यांना प्रार्थना करते की त्यांचं पुढचं आयुष्य असं सुखी, समाधान, आनंदाने भरभराटीत जावं ही मी साईचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय टायगर। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, समाजसेवक, माननीय पैलवान डॉक्टर तानाजीभाऊ जाधव यांचा वाढदिवस आज आम्ही कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट असलेल्या सर्व रुग्णांना चहा, बिस्किट व केळे वाटप करण्यात आली। त्या प्रसंगी आमचे आदरणीय डॉक्टर साहेब फुलसुंदर यांची भेट घेतली व त्यांनी तानाजीभाऊ जाधव यांना वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या। दोन शब्द भाऊ बोलतील। आदरणीय डॉक्टर तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे जास्त फळ वाटप व पेशंटला नाश्ते दिलेले, त्याबद्दल त्यांच्या संघटनेचे मी जाहीर आभार मानतो आणि त्यांनी असेच समाजकार्य करत राहू, आम्हाला वेळोवेळी मदत करावी। धन्यवाद। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। ठीक आहे।
द्या. नहीं पाई आता एक शादी है या पोरना जीव देना पाटी पेन्सिल दरवा बॉक्स देऊन टाका बॉक्स देऊन टाका एक बॉक्स दोन बॉक्स राहिले इकडे ना इकडे करा वे एक ग्रुप टायगर ग्रुप तानाजी भाऊ जाधव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पहले सुनील भोसले ठीक है धन्यवाद किती विद्यार्थी ठीक है वा दिले ना इकडे तू दिले का ठीक है बेटा ठीक है वा ठीक है पहला जय टाइगर जय टाइगर पेंसिल वाटर ऐसा कार्यक्रम रहता है और हमने आज अभी मनई बस्ती में स्कूल के बच्चों को पाटी पेंसिल फोटोबॉक्स शाली जो साइड कर रहता है उसका वाटर किया हुआ है. उसके बाद में जो बच्चे छोटे बच्चे हैं उनको फल वाटर और अभी जो पेशेंट है यार उनको यार चाय और फल वाटर चला पहलवान चाय बिस्किट वाटर सगड़ी दादा सर्वनी अल्लाह ताला हमारे माननीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव उनको और उम्र दरखास्त करे यही दुआ करो. दुआ में याद रखो हमारे सर्व धर्म है तुम्हारे बहुत सारे इतने अच्छे अच्छे भाषकंडे भाव के पीछे ऐसा कोई गाँव नहीं शहर नहीं जहाँ तानाजी भाऊ जाधव उनका नाम नहीं. हर जगह पे उनका नाम है हर जगह उनकी शाखा है.